अगली खबर, जहां महाराष्ट्र विधानसभा में मराठाओं को 10% आरक्षण देने का बिल पास हो गया है। विधानसभा में पास होने से पहले बिल पर कैबिनेट ने मोहर लगाई। आरक्षण बिल पारित होने से मराठाओं को शिक्षा और सरकारी नौकरियों में 10% आरक्षण मिलेगा। राज्य में 52 आरक्षण पहले से ही है। 10% मराठा आरक्षण जुड़ने से रिजर्वेशन लिमिटेड 62% हो जाएगी। वहीं मराठा आरक्षण बिल के विधानसभा पास होने पर महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे ने कहा कि हमने जो बोला था वो किया, हमने कोई राजनीतिक लाभ के लिए फैसला नहीं लिया है। मराठा समाज आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़ा है। मराठाओं को आरक्षण मिलने से ओबीसी या किसी अन्य समाज के आरक्षण को नुकसान नहीं होगा। मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने महाराष्ट्र सरकार के फैसले का स्वागत किया है। हालांकि उन्होंने कहा कि हमें ओबीसी कोटे के तहत आरक्षण चाहिए। निवडून याचं स्वप्न बघाता त्यांनी इथं बलाढ्य जाट बदला लुटली आणि स्वप्न बघायला निघाली। आता आता आंदोलन आणि चर्चा नाही, एवढंच शिल्लक राहिलंय। ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू। आम्ही आज वाट बघणार। तुम्ही सगळ्या स्वऱ्यांवरती चर्चा करतात का अंमलबजावणी करणार आहेत? कारण आमची मागणी ती आहे, आम्हाला करोडो मराठ्याला ते पाहिजे। कारण राज्यात आणि केंद्रात मराठ्याचे पोर मोठे होणार आहेत, अधिकारी होणार आहेत। आम्हाला पाहिजे ते आरक्षण। आणि हे काय कोणाचं हिसकून फिसकून घेत नाही, कोणाचा धक्का फक्का लागत नाही। आमच्या नोंदी सापडल्या। म्हणजे तुम्ही मानसिक तयारी केली का पुढच्या आंदोलनाची? अरे आम 4 दिवस झाले आमची तयारी झाली। मला गब्बशी देवलड मला म्हणजे तुम्ही बाजू सरका, म्हणलं नाही बाबा उगा बसा। हे म्हणजे तुम्ही उगा ही एक दिवस बाजूला एकच देत नाही। आपल्याला हे संयमानं घ्यायचंय, म्हणूनच आपण 75 वर्षात नाही मिळालेली, जवळपास आतापर्यंत 25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे त्या नोंदीच्या आधारावर। आता आपलं काय राहिलेलं नाही, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी राहिली। एका धनक्यात आपण ती सगळ्या स्वारीची अंमलबजावणी घेऊ, काळजी करू नका। फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा ठरत त्याचप्रमाणे आंदोलन करा। एका धनक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा, काळजी करू नका। आपलं आंदोलन ज्या वेळेस आपण ठरविलं त्यावेळी ते यशस्वी झालेलं, त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची। पठ्याने तर तुमचं पोरग बसलेलं, काळजी करू नका। संयम आणि चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलनच हा पर्याय? आणि मग चर्चाने केले ना, आता त्यांनी सगळं 6 महिने काय कीर्तन केलं काय? चर्चाच केलं ना 6 महिने, फेसपाडा ना चर्चा करू करू आमचं त्यांच्यासंग।